पक्षाचं नाव या सगळ्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या वतीने जो काही त्या ठिकाणी युक्तिवाद करण्यात आला की मी 30 वर्षापासून अध्यक्ष आहे किंवा माझ्या वडिलांनी जे पक्षाचं नाव आणि चिन्ह ठरवलेलं होतं ते वापरण्याचा सुद्धा मला अधिकार नाही आहे, तर त्यावर असं म्हटलेलं आहे की हे सगळं ठरवण्याचा जो अधिकार आहे कोर्टाने असं म्हटलं आहे की निवडणूक आयोगाला हा सगळा अधिकार असणार आहे, म्हणजे फक्त टोलवाटोली सुरू आहे असं एकंदरीत टीका केली. नाही, निवडणूक आयोगाकडे ते सोपवणं हे मला वाटतं की जरा खेदजनक आहे. कारण काय आहे की निवडणूक आयोगाकडून आम्ही नाहीत ना समाधान. एक लक्षात घ्या, समजा मला जात प्रमाणपत्र हे जात पडताळणी विभागाने दिलेले आहे आणि एकाला जे जात प्रमाणपत्र इश्यू होते, सपोज त्या जात प्रमाणपत्रावर काही शंका असेल, जर त्याच्यावर काही आपल्याला आक्षेप असतील की अरे हा हा चुकीचा माणूस आहे आणि या चुकीच्या माणसाला तुम्ही ते प्रमाणपत्र दिलंय, तर हा वाद पुन्हा त्याच भागात जाईल का, पुन्हा त्याच जात पडताळणी कार्यालयात जाईल का? तर नाही, हा वाद कोर्टाकडे जाईल आणि ऑनरेबल कोर्टाने तो ठरवावा लागेल. त्यामुळे ते एका अर्थी अर्थात आम्ही त्यावरती असमाधानी नक्कीच आहोत, परंतु ठीक आहे, कारण इलेक्शन कमिशन काय निकाल देणार हे फारच आम्ही गृहीत धरलेलं आहे. इलेक्शन कमिशन असेल, ईडी असेल, सीबीआय असेल, या सगळ्या स्वायत्त यंत्रणा काय पद्धतीने त्याचा गैरवापर होतोय हे आम्ही सांगायची गरज नाही. यावर ऑनरेबल कोर्टाने आपली निरीक्षणं नोंदवलेली आहेत आणि ऑनरेबल कोर्टाने जेव्हा सांगितलं की ईडीचा गैरवापर होत आहे, तुम्हाला वाटेल त्या व्यक्तीला आत टाकण्यासाठी तुम्ही ईडी वापरणार का, तर यावरनं एक वेगळा प्रश्न या देशात तयार होतोय की जर ईडीचा रेट ऑफ कन्व्हिन्शन 0.5% जास्त नाही आहे आणि वाटेल त्या व्यक्तीला आत टाकण्यासाठी ईडीचा गैरवापर होत असेल, ईडी फक्त भाजपा सोडून इतर लोकांच्यावरच वापरली जात असेल, तर ईडीची खरंच गरज आहे का, ईडीच्या संरचना, त्याच्या स्थापनेची, त्याच्या अस्तित्वाची गरज आहे का, यावरच आता प्रश्न विचारावे लागतील.